¿Qué pasó? ¡Comal! ¡Rasadán! ¡Fuente! ¡Arel cae! ¡Astel! Thank you. वाह, काय टेस्टी मोदक आहे. असा मोदक खायला तर साक्षात गणपती बाप्पा खाली येतील. हे मोदक मुक्तारी बनवले. नाही नाही, अरे काही नाही, मी फक्त खोबराणी गुळाचा सव बनवलाय. उकडत खरी मम्मीनेच बनवली आणि तीच महत्वाची ना, इतकी मऊ सूट छान झालीय. आणि त्याच्यावरच्या ज्या पाकळ्या दिसत आहेत ना, इतक्या आखीव रेखीव, त्या स्वातीताई आणि कोमलने मिळून केल्यात. फार सुंदर करतात त्या. ही बघा आमची मुक्ता, स्वतःच्या कामाचं क्रेडिट सुद्धा दुसऱ्यांना देऊन टाकते. बघा, मी आणि मुक्ता खूप जुने मित्र आहोत. मी हिला चांगलाच ओळखतो, पण एक आहे, इतक्या वर्षात ही अजिबात बदलली नाही. हे कमाल आहे ना. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही खूप लक्की आहात, तुम्हाला मुक्ता सारखी वहिनी मिळाली. हिचा स्वभाव, हिचं वागणं मला चांगलं माहिती आहे. इंद्रा मावशी, सॉरी मावशी म्हणालो तर चालेल ना. होय होय होय, चालेल चालेल. येस, तुम्हाला एक सांगू, मुक्ता सारखी मुलगी तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. होय होय होय, खरंच लय चांगली सुनबाई आहे हा माझी. अँड द लकीएस्ट मॅन इज हियर, मिस्टर सागर. मला तर तुमचा हेवा वाटतो. आय एम रिअली जेलस ऑफ यू मॅन. तुमचं नशीब खूप सॉलिड आहे की तुम्हाला मुक्तासारखी वाईफ मिळाली. वेल, तुम्हाला माहित नसेल पण तुमच्या आधी मी पण हिला इम्प्रेस करायचा खूप प्रयत्न केला, पण आमच्या हाती कधी यश आलंच नाही. काय इंद्रा मावशी, हिची वाट बघत मी अजून लग्न नाही केलंय, माहिती तुम्हाला? काय सांगता? आणि हिने काय केलं? हिने मात्र समोरच्याच घराचं माप ओलांडलं. हे बरं आहे ना, इकडून तिकडे, तिकडून इकडे. तू गप्प बस रे, लहानपणापासून ना त्रास द्यायची सवय गेली नाही याची. इतरांशी मी कसाही वागलो तरीही तुझ्याशी बोलताना आपसुख हे आतूनच येत. आणि तुला त्रास देणं हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. आमच्या कॉलेजची क्वीन होती मुक्ता, सगळे हिला राणी सारखे जपायचे. मिस्टर सागर, तुम्ही सुद्धा हिला राणी सारखं जपताय ना, नाहीतर उडवून नाही ना या राणीला. तुझी ना मस्करी करायची सवय अजून गेलेली नाहीये ना मावशी, बघा ना मारते. ओके, जोक्स अपार्ट, प्लीज मला सिरियसली घेऊ नका, मी फक्त मस्करी करतोय.